काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमानाने या केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय। जो काल या केंद्र सरकारने काल अर्थसंकल्प जाहीर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आपण त्याला म्हणू असं, महाराष्ट्र नजरेपुढे ठेवून त्यांनी अर्थसंकल्प केला नाही। या महाराष्ट्रातील जनतेच्या अडचणी त्यांनी त्या समजून घेऊन हा अर्थसंकल्प सादर केला नाही आणि एक खुन्नस म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले। या महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, सोनिया गांधी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी जास्तीत जास्त खासदार निवडून आले आणि याचा राग, याचा द्वेष म्हणून या मोदी सरकारने, त्याच्यातल्या अर्थमंत्र्याने या ठिकाणी कालचा जो अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राला महत्त्वाचं स्थान दिलं नाही। आणि जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जिथं आणखी पुढे निवडणुका आहेत अशी दोन राज्य डोळ्यापुढे ठेवून त्या ठिकाणी झुकतं माप देण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने, या भारतीय जनता सरकारने, या करंट्या नळभद्री सरकारने या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेतला। आणि ही महाराष्ट्रातली जनता दूध खोळी नाहीये की आजचा आणि त्याचा निषेध म्हणून या भारतीय जनता पक्षाचं सरकार, त्याचे सहकारी पक्ष, देशातले, राज्यातले हे सगळे महाराष्ट्रातल्या मागं पाय धुवून लागलेत। परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात, देशात जी काही घोडदौड चालली, ही घोडदौड पाहून सनी त्यांच्या पोटामध्ये गोळा उठायला लागला आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी या देशातला, राज्यातला शेतकरी त्यांनी डोळ्यापुढे ठेवला नाही, या राज्यातला कामगार, काबाड कष्टकरी डोळ्यापुढे ठेवला नाही, या देशातली गोरगरीब जनता डोळ्यापुढे ठेवली नाही। ही ज्यांना आपल्या डोळ्यापुढे ठेवून ही हा अर्थसंकल्प सादर व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीच्या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये नाही आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ठिकाणी शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने त्या केंद्र सरकार, राज्य सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। आणि मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। या राज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार आले आणि काही दिवसांनंतर तोंडावरती आता विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्यांना भीती वाटायला लागली, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। म्हणून त्यांना वाटतं की बाबा भविष्यामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये आपल्या हातातून आता सत्ता जाण्याचे मार्ग दिसत आहेत आणि म्हणून त्यांनी हातातून पाहिलं असेल बेताल, देशाचा पंतप्रधान, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बेताल वक्तव्य करायला लागलेत। मोदी शहाचं तुम्ही परवा वक्तव्य पाहिलं असेल, आदरणीय उद्धव ठाकरेजीच्याबद्दल ते काय बोलतायत, आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल ते काय बोलतायत, म्हणजे यांनी पातळी सोडून सरी बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। परंतु मला या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं, या निषेध मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच या ठिकाणी जनतेला, शासनाला आवाहन करायचं आहे, यांनी कितीही प्रयत्न केले चुकीचे तरी या ठिकाणी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतात येणारे, हे 100% काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। तशाच बरोबर या निषेध, त्यांचा एक निषेध या ठिकाणी एक मिनिटात मी करेल की तुम्ही पाहिलं असेल आता टोळ्यापुढे निवडणुका ठेवून या मुख्यमंत्र्यांनी, या राज्यातल्या या दळभद्री सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि यांना आजपर्यंत बहीण आठवली नाही, परंतु पडली मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी आणि यांना काहीतरी आमिषे दाखवायची त्यांच्यापुढे, तर त्यांना ते नीट त्यांचे फॉर्म ऑनलाईन होत नाही, त्या महिलांना त्रास होतोय आणि हे फक्त या निवडणुकीपुरती एक लालूच दाखवलं जातं। आमच्या माय बहिणीला फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आणि मताच्यासाठी हे सगळं करतायत। आता परत लाडका भाऊ त्यांनी काढला, लाडका मेहणा काढला, त्यांनाही मला सांगा तुम्ही आजपर्यंत, अरे यांना आता 5 वर्ष 3 वर्ष सत्य ते 10 वर्षापासून एवढे सत्याचे काळ असताना यांनी का नाही सुशील बेरोजगाराला भत्ता चालू केला, आता ते म्हणतात 12वी 5 साला आम्ही 6,000 देऊ आणि ग्रॅज्युएट वाल्याला 12,000 देऊ। अरे या राज्यात खडखडा तिजोरीमध्ये खडखडा रे, अर्थव्यवस्था वाईट झाली आहे, या ठिकाणी मोठं कर्जबाजारी हे राज्य झालेलं आहे, यांच्याकडे खर्चायला पैसे नाहीत, पगाराला पैसे नाही, अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे 4-4 महिने पगार होत नाही आणि कुठून सनी या योजनात हे पैसे घालतील। परंतु हे लोकांच्या डोळ्यात धूळ भेट फक्त निवडणूक आल्या म्हणून सनी फक्त घोषणा करणं आणि याच्यापूर्वीच्या घोषणा पाहिलं असेल की 15 लाखाच्या घोषणा केल्यात, गोरगरिबाला त्यांनी घरं देण्याचे कबूल केलेत, अशा अनेक फसव्या योजना केल्या आणि या ठिकाणी कोणालाही त्याचा लाभ झाला नाही आणि अशाच प्रकारच्या डोळ्यापुढे निवडणुका ठेवून त्यांनी अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी करतात, जनतेने या भूतापल्या त्यांच्या बळी पडू नये। त्याचबरोबर कालचा अर्थसंकल्प केला
हा अर्थसंकल्प आमच्या राज्याला आमच्या देशाला हा अधोगतीकडे नेणार आहे. याच्यात आमच्या राज्याला गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला कामगार कष्टकऱ्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही. म्हणून आम्ही आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन छेडतोय.